Italia. 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, जसं की तुम्हाला कल्पना आहेच की आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये नेहमीच विविध क्षेत्रातील मान्यवर दिग्गज मंडळी येत असतात आणि आपण त्यांच्यासोबत छान संवाद साधत असतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला कल्पनाही असेल की गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ब्युटी पेजंट झाले किंवा अनेक वेगवेगळे कार्यक्रम झाले ज्यामध्ये आपल्या आचार्य 90 FM ऍज अ रेडिओ पार्टनर म्हणून सहभाग दर्शवला. आणि जसे की आताच पनवेलमध्ये नुकताच एक शो पार पडला चित्रा मराठी फॅशन वीक, त्यामध्ये सुद्धा आपण रेडिओ पार्टनर म्हणून सहभागी झालो होतो. तशीच अजून एक संधी आपल्याकडे चालून आलेली आहे आणि ती म्हणजे एक मुंबईमध्ये काही दिवसांमध्येच अमेझिंग मिसेस कर्वेशियस ऑफ इंडिया हा मोठा फॅशन शो पार पडतोय आणि तिथे आपला आचार्य 90 FM ऍज अ रेडिओ पार्टनर म्हणून असणार आहे. तर आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आज ही पूर्ण टीम जी आहे ती आज आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आलेली आहे. तर एकंदरीत मीही खूप उत्सुक आहे, मीही खूप एक्साइटेड आहे की हा इव्हेंट नक्की असणार तरी कसा आहे. आणि यामध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की फक्त असं एक लोकांनी एक चौकट बनवून घेतलेली असते की मॉडेल म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की अगदीच सडपातळ बांधा किंवा उंच उंची वगैरे असं सगळ्यांचा एक ठरलेला दृष्टिकोन असतो. पण मला असं वाटतंय की अमेझिंग मिसेस आणि त्याचबरोबर ज्या प्लस साईज मॉडेलही आहेत, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की अरे मी तर ओव्हर साईज आहे तर मग मी मॉडेलिंग कसं करू. तर या सगळ्यांवरती जो एक आपल्या मनामध्ये न्यूनगंड तयार झालेला असतो त्यावर मात करण्यासाठी हा अशा प्रकारचा एक फॅशन शो अगदी मोठ्या उत्साहात येत्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच होतोय. तर आज त्याच शोचे ऑर्गनायझर जे आहेत ते ओंकार कडू आज आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर नेहा मेहता या आपल्यासोबत आहेत आणि या कार्यक्रमाला ज्युरी म्हणून असणाऱ्या विद्या भूते मॅडम आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत. ओंकार कडू सरांबद्दल जर सांगायचं झालं तर सर एक स्वतः थिएटर आर्टिस्ट आहेत, वसई कला क्रीडा या वसईमध्ये ते राहत होते आणि तिकडून त्यांची या कार्याची सुरुवात झाली. त्यांनी व्यावसायिक रंगभूमीमध्येही अनेक काम केलेलं आहे, नाटक केलेले आहेत, त्याचबरोबर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. केदार शिंदे यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर चेतन सिंग यांच्यासोबत असोसिएट डिरेक्टर म्हणून 3 वर्ष काम केलेलं आहे. त्याचबरोबर आता स्वतः ते एक डिरेक्टर आहेत, रायटर आहेत, कॉर्पोरेट मूवीज त्यांनी केलेल्या आहेत, अनेक वेब सिरीज केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आज नेहा मॅम आहेत आणि या दोन ब्युटिफुल लेडीज आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आणि नेहा मॅम आणि विद्या मॅम या दोघी मॉडेल आहेत, त्यांच्याबद्दल आपण जाणूनच घेणार आहोत त्यांच्यासोबत गप्पा मारताना. तर आपण सुरुवात करतोय या आजच्या मुलाखतीला आणि सुरुवातीलाच मी ओंकार सरांकडे येईल. ओंकार सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आणि आज आपल्या टीमचं, आज तुम्ही आचार्य 90 FM मध्ये आलात, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की कसा काय हा विचार तुमच्या मनामध्ये आला आणि कशी सुरुवात झाली आणि अमेझिंग मिसेस आणि कर्वेशियस मॉडेल ऑफ इंडिया ही संकल्पना कुठून आली? सर्वप्रथम तुम्ही आम्हाला आचार्य 90 FM वरती बोलवल्याबद्दल तुमचं धन्यवाद. ही संधी कुठून आली, कशी आली, तर त्या बाबतीत तर मी सांगेलच सांगेल. पण असं आहे का, मी बऱ्याचशा कंपन्यांसाठी वगैरे कामं केली, मी बऱ्याचशा कंपन्यांसाठी म्हणजे त्यांना योगदान दिलं चांगल्या पद्धतीने. आणि असं करत असताना असं वाटलं का स्वतःला सुद्धा केलं पाहिजे, पण मी स्वतः करत नव्हतो. तर माझ्यासाठी माझ्याबरोबर नेहमी सपोर्टला असणारी माझी बेस्ट फ्रेंड, माझ्या कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर डिरेक्टर, जी वारंवार मला आधीही सांगत होती का नाही आपण आपलं केलं पाहिजे शो, तर ती आहे नेहा मेहता. तिच्यामुळेच हा शो सुरू झालेला आहे. क्या बात आहे. नाही, नक्कीच मला असं वाटतं की आपण म्हणतो ना आयुष्यामध्ये एकतरी अशी मैत्रीण असावी जी जिथे चुकेल तिथे आपला कान धरणारी आणि आपल्याला रस्त्यावर योग्य रस्त्यावर घेऊन जाणारी, आपल्याला मार्ग दाखवणारी. आणि टचवूड तुमच्या आयुष्यामध्ये ती मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीच्या सोबतीने तुम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. खरंच खूप शुभेच्छा आहेत तुमच्या पूर्ण टीमला. पण सर, बऱ्याच ठिकाणी ब्युटी पेशंट होत असतात, फॅशन शो अनेक ठिकाणी होत असतात, पण बऱ्याच वेळेला
ज्या महिला असतात किंवा हाऊसवाईफ असतात, मोस्टली त्यांचं असं असतं की लग्न झाल्यानंतर त्या बाहेर पडू शकत नाहीत, किंवा इच्छा असते मनामध्ये काम करण्याची, म्हणजे मला तर काम करायचं आहे पण माझी फॅमिली काय म्हणेल, किंवा मी मॉडेलिंग या क्षेत्रात कसं जाऊ, त्यासाठी त्या थोडं धजावत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही हा जो काही मिसेस कॅटेगरी असेल किंवा प्लस साईज मॉडेलसाठी कॅटेगरी असेल, तर ही संकल्पना कशी आली आणि काय विचार होता यामध्ये? त्यामध्ये म्हणजे असा विचार होता की भरपूर ठिकाणी ना फसवणूक केली जाते, ब्युटी पेजंटच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसा घेतला जातो पण त्यांना ती योग्य ती संधी पुढे मिळत नाही. पण आपल्याकडून त्यांना ती संधी उपलब्ध होऊ शकते, कारण का आपल्याकडे कसं आहे का, आपलं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, आम्ही शूटिंग्स वगैरे करतात, प्रिंट शूट वगैरे करतात आणि वर्षभरात आपण बरेचसे प्रोजेक्ट केलेले आहेत, तर ते प्रोजेक्ट बरेच लोकांनी पाहिलेले सुद्धा आहेत आणि त्याच्यातून आपण त्यांना पुढे जाण्याची संधी देतोय. तर हे त्यासाठी खास आहे, कारण का कुठेतरी असं वाटतं ना का स्त्रियांनी, घरातल्या स्त्रियांनी लग्न झाल्यानी प्लस साईज मॉडेल्सनी ते पुढे गेलं पाहिजे. त्या फक्त चार भिंतीमध्ये नाही, कारण का त्यांचं सुद्धा स्वतःच सुद्धा लाईफ आहे, अस्तित्व आहे आणि स्त्रियांमुळेच सर्व काही होऊ शकतं. yes. त्याशिवाय बिलकुल काहीच नाहीये, म्हणजे काहीच नाहीये त्याशिवाय. नाही, बरोबर आहे. पण सर, एकंदरीत आता आपला प्रोग्राम कसा असणार आहे किंवा कधी आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगू शकता? आपला हा प्रोग्राम जो आहे ना 3, 4 आणि 5 मेला आहे. 3 मेला आपण फोटोशूट आणि ग्रूमिंग सेशन ठेवतोय, 4 मेला आपण टॅलेंट राऊंड, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून स्वतःचा जो काही टॅलेंट आहे तो दाखवता आला पाहिजे, त्यासाठी आपण त्यांना संधी देतोय. आणि ग्रूमिंग सेशन सुद्धा आहे त्यानंतर, आणि ग्रूमिंग सेशन नंतर आपण काही एक्झिक्युटिव्ह कोच आहेत, प्रोफेशनल कोच आहेत, तर त्या कोच येऊन आपल्या जे पार्टिसिपेशन करतायत, पार्टिसिपेट जेवढे पण फायनलिस्ट वगैरे आहेत त्यांना ते अप्रिशिएट करणार आहेत, त्यांना कोचिंग करणार आहेत का तुम्ही वॉक कसा केला पाहिजे, तुम्ही बोलले कसे पाहिजे, टॉकिंग कशी केली पाहिजे, सर्व टिप्स त्यांना ते सांगणार आहेत. तुम्ही कशा पद्धतीने उभे राहिले पाहिजे, तुमचा प्रोफाईल कसा समोर सादर केला पाहिजे, ह्या सगळ्या टिप्स तिकडून मिळणार आहेत. खरं तर ही खूप खूप कौतुकाची बाब आहे, कारण आजवर अनेक ब्युटी पेशंट बघितलेले आहेत. आज माझ्यासोबत नेहा मॅम आहेत आणि त्याचबरोबर सत्ता विद्या मॅमही इथे आहेत, त्यांनीही अनुभव घेतला असेल की बऱ्याच वेळेला ब्युटी पेशंट होतात पण तुम्हाला आज एक पर्टिक्युलर डेट दिली जाते, एक तास दोन तास ग्रुमिंग तुमच्याकडून करवून घेतलं जातं आणि एक शो लगेच लाईनअप केला जातो. पण मला असं वाटतं तुम्ही जो प्रॉपर 3 दिवसाचा स्केड्यूल बनवलेला आहे ते खरंच खूप चांगलं आहे, कारण की तुम्ही ते जे तुमच्याकडे येणारे मॉडेल आहेत त्यांना पॉलिश करण्याचं काम तुम्ही तुमच्या माध्यमातून करताय. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की ज्याकडे मॉडेल आहेत किंवा हाऊसवाईफ आहेत त्यांना कल्पना नसते किंवा स्वतःला कसं प्रेझेंट करायचं इतकी आयडिया त्यांना त्यांच्याजवळ नसते, तर या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. त्यामुळे नक्कीच हा जो शो आहे तो फार वेगळा असणार आहे, कारण पूर्ण 3 दिवस त्याचं तुम्ही स्केड्युलिंग केलेलं आहे. सर, थोडा वेगळा प्रश्न आहे की ऍज अ डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, रायटर म्हणून तुम्ही काम करता, जेव्हा आपण एखादी वेबसिरीज करतो, मूवी करतो, ह्या फार वेगळ्या गोष्टी आहेत. तिथे आपल्या समोर कॅमेरा असतो आणि सगळ्यांनी मुखवटे लावलेले असतात चेहऱ्यावरती, मुखवटे इन द सेन्स की त्या मुखवट्या मागे माणूस वेगळा असतो, त्याला ऍक्टिंग करावी लागते. पण जेव्हा आपण अशा प्रकारचे शो ऑर्गनाईज करतो, ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्ही कसं बघताय किंवा या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत तुमच्यासाठी किंवा काय सांगाल? ह्या गोष्टी वेगळ्या म्हणजे कसं आहे का, मी मॅनेजमेंट केलेलं आहे, म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे मी बॅचलर ऑफ मास मीडिया PMM मी ग्रॅज्युएट आहे, सेम इयर 2008 पासआउट झालेलो आहे. तर त्यानंतर मला म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मध्ये करिअर करायचंच होतं, पण मी कॉलेजमध्ये असतानाच फिल्म इंडस्ट्रीमध्ये वगैरे कामं करायला लागलेलो, थिएटरला कामं करायला लागलेलो, तर त्याच्यातून मग मॅनेजमेंटचं तर होतंच. आणि 2009-10 मी स्वतः ऍड एजन्सी एक सुरू केली होती, पण कसं काही वेळेला सपोर्ट वगैरे व्यवस्थित नाही मिळत, मग मिसअंडरस्टँडिंग वगैरे होतात, त्याच्यामुळे मग ते थोडस बंद करायला लागलं. आणि आम्ही चांगल्या लेवलला ते पण केलं होतं, 2-4 महिने मस्त भरपूर पैसा सुद्धा कमावला त्यामध्ये आणि संधी सुद्धा पुढे जाण्याची मिळाली. पण नंतर मी कंटिन्यू म्हणजे फिल्म इंडस्ट्रीकडेच लक्ष केलं, कारण का ते जे स्टडी इम्पॉर्टंट होतं. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वर्क करता करता मला मॅनेजमेंटचं तर संपूर्ण नॉलेज झालेलं, तर त्यामुळे आता मी स्वतः ब्युटी पेजंट शो वगैरे करायला लागलो, त्याच्यात मॅनेजमेंट वगैरे मी
बॅकस्टेजला वगैरे चांगल्या पद्धतीने काम केले, त्यामुळे मध्ये मला म्हणजे दोन्ही ठिकाणी हँडल करण्याची संधी असते, पण त्याच्यामध्ये मला भरपूर सपोर्ट नेहाचा असतो. नेहा मला वारंवार, आणि ती स्वतः या शो साठी सुद्धा मेहनत करते, ती लेट नाईट पर्यंत ती संपूर्ण सोशल मीडिया ती हँडल करते या शोचं सुद्धा, आणि तिच्याकडून सुद्धा काही काही कॉन्टॅक्ट आहेत बरेचसे, ती लगेच मला अपडेट करते काय हे बघा हे चांगलं आहे ते वाईट आहे या सगळ्या गोष्टी मला देत, म्हणजे तो सपोर्ट जो पाहिजे असतो ना तो मला तिच्याकडून मिळतो, आणि त्यामुळेच मी बरंच काही करू शकतो. पण इथे ही गोष्ट प्रूव्ह होते की स्त्रिया खूप छान पद्धतीने प्रत्येक गोष्ट मॅनेज करू शकतात, मग ते घर असो किंवा आपलं काम असो. कारण एक्झॅक्टली इव्हन तुम्ही आता जसं की म्हणाला तुम्ही मास मीडिया कोर्स केलेला आहे, आणि तिथेही जेव्हा आपल्याला तिथे एक सवय लागते नाही का की आपण इव्हेंट करू लागतो, मग त्याच्यामधून ते मॅनेजमेंट आपल्या अंगामध्ये ते येत जातात ते सगळे गुण किंवा काय, आणि तिथे सुद्धा आपण एक गोष्ट जर बारकाईने बघितली तर आपल्यासोबत आपल्याला मदत करणाऱ्या मैत्रिणी असतात, पण त्या अगदी पिंडसोपणे त्या कामं करत असतात. आणि आज मला असं वाटतं तुम्ही नेहा मॅमचं नाव घेतलं, त्यामुळे हे ते प्रूफ होत आहे की एखादा जर कार्यक्रम छान पद्धतीने पार पाडायचा असेल तर त्यामध्ये स्त्रीची मदत ही फार मोठी असते. मोठी असतेच असते, पण माझं जर 60% योगदान असेल 100% पैकी, तर तिचंही 70% असते योगदान, म्हणजे ती प्लस मध्ये योगदान करते, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ती बरोबर चांगल्या पद्धतीने मला गाईड करत असते की नाही हे तुम्ही केलंच पाहिजे आणि हे तुम्हीच करू शकता. हे तिचं एक तो आत्मविश्वास एक देणं आपल्याला फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं नाही का की आपण फक्त काम करत जातो पण जेव्हा कुठेतरी कोणी आपल्याला सांगतं की अरे नाही हे तुला जमू शकतो किंवा हे तू करू शकतो, तिथेच तो आपल्याला अजून एक बूस्ट मिळतो आणि त्यामुळे अजून आपण छान पद्धतीने काम करतो. सर थोडा असा वेगळा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा अनेक पालक असतील, म्हणजे आता कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत ते सुद्धा अशा ब्युटी पेजंट मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, म्हणजे त्या तरुण असतील विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा हाऊसवाईफ असतील, पण त्यांच्या पाठी असणाऱ्या नातेवाईकांचा किंवा त्यांच्या फॅमिलीचा एक असा समज असतो की अरे फॅशन इंडस्ट्री किंवा फॅशनमध्ये कशाला जायचं आहे, ते थोडंसं वाईट आहे, तिकडे नाही जायचं. एक ते चौकट बनवून घेतलेली आहे लोकांनी की नाही आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये जायचं नाही किंवा तू दुसरं काही पण कर पण हे करू नकोस. तर अशा सर्व पालकांना किंवा असे जे काही रिलेटिव्ह असतील त्यांचा एक असा समज असतो, त्यांना तुम्ही काय सांगाल, कारण की आज तुम्ही स्वतः एक असा छान शो उभा केलेला आहे. आपल्याला माहिती आता सीझन आंब्यांचा सुरू आहे, आंब्यांच्या टोपलीमध्ये आंबे पिकायला ठेवलेले असतात, त्याच्यात एक खराब आंबा असतो ना, त्या तो खराब आंबा सर्वांना खराब करतो, पण तशाच आंब्याला जर आधीच आपण साईडला केलं ना तर आंबे बाकीचे आंबे सुद्धा चांगले राहतात. तर त्यासाठी अशी काही लोक चुकीची लोक इंडस्ट्रीमध्ये एक दोन लोक येतात ज्याच्यामुळे इंडस्ट्री खराब होते, तर त्या लोकांवरती लोक विश्वास ठेवतात आणि फसवणूक करून घेतात, तर अशा लोकांना साईडला करण्यासाठीच आम्ही आता, आणि त्याच्यातून म्हणजे लोकांना पुढे जाण्यासाठी स्त्रियांना पुढे जाण्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म हा उभा करून देतो. हे सगळं आहे त्यामागचं कारण. नाही नक्कीच, आणि खरंच सर मला सरांनी अगदी उत्तम उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे सीझन वाईज उदाहरण दिलेलं आहे सरांनी खूप छान असं, कारण की मला असं वाटतं आता सध्या लोक विचार सर कशाचा करत असेल तर तो आंब्याचा करत असतील, आणि अगदी बेस्ट एक्झाम्पल दिले सरांनी खरंच, म्हणजे सरांचा प्रेझन्स ऑफ माइंड पण यावर दिसून येत आहे की किती छान ते आन्सर करू शकतात. खूप छान सर. आणि आता मी विद्या मॅमकडे येईल. विद्या भूते मॅम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मॅम मिसेस इंडिया सेलिब्रिटी विनर आहेत आणि मॅम स्वतः एक मॉडेल आहेत. मॅमनी आणि असे अनेक क्राऊन स्वतःच्या नावावर केलेले आहेत, टायटल विनर आहेत, टायटल होल्डर आहेत. मॅम तुमची मॉडेलिंगची सुरुवात कशी झाली, कधी झाली? मॉडेलिंगची सुरुवात माझी सहजतेने झाली, पण मला ओके अगदी सहज, मला एक दोन तीन मला व्हील पावडरची वगैरे खूप वर्षापूर्वी मला एक मिळालेली संधी होती ती ती केलेली मी त्यावेळेस, आणि नंतर मग मी मॉडेलिंग पेक्षा मग जास्त मी मराठी थिएटरकडे वळले. विक्रम गोखलेंसोबत मी पॉप्युलर आपला मराठी आर्टिस्ट आहेत ते, त्यांच्यासोबत मी 100 प्रयोग केले. मी माझ्या मुलांचं हे नाटक जवळजवळ मी विदर्भ काय महाराष्ट्र पूर्ण दौरा झालेला त्यावेळेस मी, आणि दुसरा नाटक सुद्धा आम्ही बिघडलो यशवंत दत्तांसोबत, उषा नाडकर्णी सोबत बरेच, आणि अरुण नलावडेसोबत. थिएटर झाल्यानंतर मग मात्र मग मी थोडा ब्रेक घेऊन मग टीव्ही सिरियल कडे वळले, आर्टिस्ट म्हणून गौतम अधिकारींकडे, आणि
ऍज ए डायरेक्टर म्हणजे असिस्टंट डायरेक्टर पासून तर ते चीफ असिस्टंट डायरेक्टर पर्यंत मी आनंद महेंद्रांसोबत होते प्रोडक्शन मध्ये. त्यांचे 3-4 प्रोजेक्ट केलेत मी. त्यानंतर मग मी ब्युटी पेजंट माझ्याकडे अचानकच आलं. तर माझा एज त्यात बसत नव्हतं. मी त्यांना बोलले प्रोड्युसरला डायरेक्टरला की माझा एज पण नाही आहे, मी अबॉव एज आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये. पण सांगावं लागलं, सांगावं लागलं मला. कारण तर त्या बोलल्या की नाही नाही आपका बहुत बढिया है, मी प्रोफाईल मैंने देखा हुआ है. ती मला भेटली नव्हती कधी. नंतर मग मी त्यांच्यामध्ये केलं आणि जवळजवळ त्या कोविडच्या याच्यामुळे आमचं थोडं पोस्टपोन होत गेल्यामुळे माझे जवळजवळ 12 टास्क मी केले आणि 12 टास्क मध्ये मला आउटस्टँडिंग, व्हेरी गुड आणि असेच मला शेरे मिळाले. आणि त्यांनी ते ऑनलाईन घेतले सगळे आमचे टास्क, कारण कोविडमुळे काहीच आम्ही करू शकलो. आणि ग्रुमिंग सुद्धा आमचं 3 म्हणजे जे 3 दिवसाचं ह्यांचे जे ग्रुमिंग सेशन आहे आणि आताही जे अमेझिंग मीडियावाल्यांनी पण ठेवलेलं आहे तर खूपच उत्तम आहे त्यांच्याकरता आणि स्पर्धकांसाठी सुद्धा बरंच काही शिकायला मिळतं. पण आम्ही ऑनलाईन शिकलो पण आम्हाला काहीच संधी अशी पर्सनली अशी लाईव्ह आम्हाला कधी मिळाली नाही. पण आम्ही आपलं खुद म्हणजे स्वतःहूनच शिकलो हे महत्वाचं. आणि त्यातही आमचं म्हणजे बरंच चांगलं झालं. आणि आम्ही डायरेक्ट फायनलच केलं आम्ही. आणि फायनल मध्ये मग 35 लेडीज मधून मग पहिला विनर. क्या बात आहे. म्हणजे एक तर सगळ्यात वेगळी गोष्ट ही आहे की इथे स्त्रिया लाजतात वय सांगताना किंवा स्त्रियांना आवडत नाही माझं वय विचारलेलं. पण मॅमच्या बाबतीत असं की अहो मी अबव एज आहे मी सांगते तुम्हाला असं झालं होतं मॅमच्या बाबतीमध्ये. काय वाटत आहे. पण मॅम खरंच आजही तुम्ही खूप सुंदर दिसताय. तुम्ही ज्या पद्धतीने अगदी तयार होऊन आला गोड दिसतात खरं तर. मॅम आज ओमकार सर असतील, नेहा मॅम असतील, ह्यांनी जी सुरुवात केलेली आहे आता एक अमेझिंग मीडिया म्हणून त्यांचं स्वतःचं एक ते रन करतात. पण त्याचबरोबर असे ब्युटी पेशंटही त्यांनी आता ऑर्गनाईज केलेले आहेत. मिस कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी किंवा ज्या प्लस साईज लेडीज असतील तर त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आणि आज अशा एक मोठ्या इव्हेंटला ऍज अ ज्युरी म्हणून तुम्ही आहात. काय सांगाल या पूर्ण टीम बद्दल आणि या इव्हेंटबद्दल? ओंकार आणि नेहाबद्दल मी जेवढं बोलील तेवढं कमी आहे. दोघही खूप मेहनती आहेत आणि दोघांचंही माझं ट्युनिंग नेहाशी सुरुवातीला माझी ओळख झालेली. तर नेहाचं आणि माझी पहिलीच ओळख फारच फार जवळच्या आहोत असं वाटलं सगळ्यांना. एकदाच पहिल्यांदाच भेटलो आणि नंतर ओंकारशी भेटले मी. आणि आमचं तिघांचं ट्युनिंग इतकं चांगलं जमलं की म्हणजे आणि ओंकार आणि हे दोघं जण मला लक्षात आलं. ओंकार आणि नेहा दोघंही मेहनती आहेत. आणि मी स्वतः सांगते अमेझिंग मीडिया हे ऐकूनच मी अट्रॅक्ट झाले. हा ते टायटल ऐकूनच मी अट्रॅक्ट झाले. येस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दोघांनी काय केलंय प्लस मध्ये ठेवलंय त्यांनी. म्हणजे आज ज्या बायका म्हणजे खरंच सडपातळ बायकांनीच काही सुंदर दिसावं किंवा सुंदर राहावं असं नाही, त्यांच्यामध्ये पण खूप गुण आहेत. तर त्यांनी पण यावं स्टेजवर, त्यांनी पण आपली कला दाखवावी. ह्या कथा या दोघांनी जी घेतली आहे ना मेहनत किंवा जी काही त्यांनी तो क्रायटेरिया ठेवला आहे तो अमेझिंग आहे. म्हणजे अमेझिंग मीडिया हे नाव अमेझिंग काम करतात. येस. आणि या दोघांनाही खूप पुढे जावं या दोघांनी. पण माझे सतत आशीर्वाद राहते त्यांच्यापुढे. आणि या वयात ह्यांनी हे केलंय सुरुवात 10 वर्षात नक्कीच खूप पुढे पुढे नक्कीच. नाही काय असतं बऱ्याच वेळेला महिलांमध्ये कुठेतरी कॉन्फिडन्स निर्माण होणं फार गरजेचं असतं. म्हणजे स्त्रीला माहित असतं की ती हे करू शकते, फक्त तो एक कॉन्फिडन्स तिला कुठेतरी बूस्ट करावं लागतं आपल्याला. आणि हे असे प्लॅटफॉर्म जर अवेलेबल झाले महिलांसाठी किंवा विद्यार्थिनींसाठी तर मला असं वाटतं जे आपले पालक असतील किंवा जो एक समाज आणि जो एक विचार बांधून घेतलेला आहे किंवा विचार आपल्या मनाशी ठरवलाय की हे फील्ड असं आहे ते फील्ड तसं आहे, जेव्हा अमेझिंग मीडियासारखे प्लॅटफॉर्म चांगल्या पद्धतीने उभे राहतील तेव्हा लोकांचा हा जो समज आहे तोही कुठेतरी मोडून पडेल असं मला नक्की वाटतंय. कारण सगळ्याच ठिकाणी फसवणूक होत नाही. कारण आज आणि आपण अनेक ठिकाणी पाहतो, अनेक ठिकाणी जिथे काही टायटल्स दिले जातात त्या टायटलमध्ये किंवा
इव्हन प्रत्येक अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत या फॅशन इंडस्ट्रीमध्येही, अगदी डिझायनर पासून त्या बऱ्याच अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी जे खरं टॅलेंट असतं ते कधी कधी मागे राहतं, आणि मला असं वाटतं मग कुठेतरी मग असं वाटतं की अमेझिंग मीडिया सारखी टीम असावी, आणि ती टीम आहे. मॅम, पण ज्या महिला आहेत ज्यांनी आपल्या मनाशी ठरवलेलं आहे की अरे माझं लग्न झालं किंवा मी आता करू शकणार नाही, तर अशा महिलांना तुम्ही एक काय मेसेज द्याल किंवा काय संदेश? नाही नाही, त्यांनी अजिबात असं समजू नये की आपलं करिअर संपलंय की वापस आपलं सौंदर्य गेलेलं आहे. उलट त्यांनी आणखी निखरून दाखवावं. आणि माझ्या बाबतीत माझा असा अनुभव आहे की माझ्या रिलेटिव्हला आता म्हणजे असं म्हणत नाहीये पण किंमत आता कळली. किंमत म्हणजे कलेची म्हणा कलेची म्हणा किंवा माझा बोल्डनेस म्हणा, त्यांना वाटलं नव्हतं की एवढी पुढे जाईल किंवा आता सगळेजण फरक जाणवतो. आणि तो करण्यासाठी तुम्हाला तो आत्मविश्वास किंवा लोकांना जवळ ओढण्यासाठी फार जरुरीचं आहे, आणि हे केलंच पाहिजे केलंच पाहिजे. येस, म्हणजे सुरुवातीला लोक नावही ठेवतील, पण नावं ठेवणारे लोक उद्या जाऊन तुमच्या नावाचा जय जयकार करतील असं आहे ते. बिलकुल, तर ते आहेच. पण मॅम, अजून एक गोष्ट आहे की ब्युटी पेशंट म्हटलं की लोकांचं असं असतं की बऱ्याच वेळेला मुलींच्या मनामध्ये पण एक न्यूनगंड असतो की अरे मी थोडीशी डार्किश आहे, मी माझा रंग थोडा सावळा आहे, किंवा माझा कलर तसा फेअर नाहीये, मी इतकी फेअर नाहीये, तर मी असं यामध्ये कसं जाऊ, किंवा मी फॅशन इंडस्ट्री आहे तर कुठेतरी मला बोल्ड दिसायचंय, मी कशी दिसू, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला नाही वाटत आता सध्या तरी या पिढीमध्ये हा न्यूनगंड असेल, कारण मला वाटतं आमच्या काळात सुद्धा स्मिता पाटील सारखी हिरोईन आलेली, तर त्यावेळेस सुद्धा तिने किती चमक दाखवली, तिने तिच्या ऍक्टिंग मधून दाखवली. ऍक्च्युली आल्याबरोबर कळलं नव्हतं म्हणजे इतकं ती आहे सावळी किंवा, तर मला नाही वाटत आता काही मुलींना न्यूनगंड असेल या बाबतीत. Yes. कारण आजकाल बऱ्याच लोकांना त्या व्यतिरिक्त सुद्धा माहितीये की आता कशामध्ये आपल्याला दाखवायचं आहे आपला गुण. नुसता कॉम्प्लेक्शननी काही होत नाही आता मला नाही वाटत या पिढीला वाटत असेल. टॅलेंट पाहिजे, टॅलेंट हवं. आता कॉम्प्लेक्शन गेलं मागे गेलं, पुष्कळ मागे गेलं. नक्कीच मॅम, आणि मला असं वाटतं आज तुम्ही ह्या टीम सोबत जोडल्या गेलेल्या आहात, आणि ऍज अ ज्युरी आम्हाला तुम्ही तिकडे दिसणार आहात, तर नक्कीच आम्ही सुद्धा तुम्हाला तिथे ऍज अ ज्युरी म्हणून बघायला खूप एक्सायटेड आहोत. आणि तिथे आलेल्या ज्या मॉडेल्स आहेत त्याही तुमच्याकडून बरंच शिकतील, बरंच तुम्हाला त्यांनाही शिकायला मिळेल. तर थँक्यू सो मच, आणि तुमच्याशी मी अजून काही गप्पा मारणार आहेत, पण मी आता नेहा मॅमकडे. येस, त्याआधी मी ओंकार आणि नेहाचे आभार मानते, मला ज्युरी म्हणून जो मान दिलेला आहे, आणि अमेझिंग मीडिया खूप पुढे जावा याची मी ऑल द बेस्ट. सो नेहा मॅम, आप भी एक मतलब आप अभी अमेझिंग मीडिया के साथ जुड़ गए हो, आप ब्रँड अम्बेसिडर हो, इसके साथ साथ आप ओंकार सर के साथ एज अ पार्टनर भी काम कर रहे हो. सो एक मॉडल होने के बाद, एक एक्ट्रेस होने के बाद, ये जो अभी एक कंपनी के साथ आप अभी जुड़ गए हो, ब्रँड अम्बेसिडर बन गए हो, आपका काम चालू है, किस तरीके से, जैसे कि सर ने बताया कि जो भी ये सब इवेंट हो रहा है उसमें बहुत ही ज्यादा मेहनत आपने भी की है, तो ये जो विचार है कि जो भी हाउसवाइफ्स है या फिर जो भी स्टूडेंट्स है वो मॉडलिंग में करियर करना चाहते हैं, उनके लिए प्लेटफॉर्म खड़ा करना, और प्लस साइज के लिए भी, प्लस साइज जो महिलाएं हैं उनके लिए भी प्लेटफॉर्म खड़ा करना, ये सोच कैसे आई, आप क्या बताना चाहोगे इसके बारे में? इसके लिए मेरी सोच है कि पहले मैं भी एक हाउसवाइफ ही थी, और उसके बाद मेरा करियर स्टार्टिंग हुआ फैशन शो से, और मैंने सबसे पहले फैशन शो में एज अ पार्टिसिपेट किया और वो प्लेटफॉर्म से मेरी शुरुआत हुई, और वहां पे मुझे बहुत सारा एप्रिशिएशन मिला, मोटिवेशन करने वाले लोग मिले, और वैसे करते करते मैं आगे बढ़ी, और बाद में मैंने ब्यूटी पेजेंट में पार्टिसिपेट किया और वहां पे मैं विन हुई, और फिर मैंने स्टेट लेवल का भी ब्यूटी पेजेंट किया, एंड देन मैंने नेशनल लेवल का भी ब्यूटी पेजेंट किया एट कानपुर में, वहां पे भी मैं विनर हुई. उसके बाद मुझे हिम्मत मिली थोड़ी कि मुझे और आगे करना चाहिए, कि मैं दो पेजेंट में तो विनर बन चुकी हूँ, तो मैं कितनी बार खाली वॉक ही करूंगी, तो मैंने कुछ आगे बढ़ने का सोचा. और उसके बाद मुझे इंटरेस्ट लगा एक्टिंग में, तो एक्टिंग में जो ऑडिशन वो सब चीजें रहती है, धीरे धीरे करके मैं एक्टिंग करते करते मैं डायरेक्टर बन गई,
शंकर जी के साथ में जिनकी कंपनी है अमेजिंग मीडिया, तो उनकी ओर से मुझे अप्रोच मिला एज अ डायरेक्टर का, तो आज मैं डायरेक्टर हूँ अमेजिंग मीडिया की। और फिर हमने सोचा कि एज अ डायरेक्टर हम बहुत कुछ प्रोजेक्ट कर सकते हैं, जैसे कि बॉलीवुड प्रोजेक्ट्स है, टीवी सीरियल्स, वेब सीरीज, एल्बम सॉन्ग्स, प्रिंट शूट्स। तो हमें लोगों का रिस्पॉन्ड भी बहुत अच्छा खासा मिला और अभी तक हमने 4-5 प्रिंट शूट्स किए हैं, ज्वेलरी शूट्स है, साड़ी शूट्स है, पैठानी शूट्स है, क्या बात है। और हमने बॉलीवुड प्रोजेक्ट्स में एल्बम सॉन्ग्स भी किए, वेब सीरीज भी की, शॉर्ट फिल्म्स भी की। तो ऐसे करते करते हमारा काम आगे बढ़ता गया और फिर बाद में हमने सोचा कि आज मैं, पहले मैं भी एक हाउसवाइफ थी और आज मुझे जो भी बोलो मैं एक टाइटल विनर भी हूँ, मतलब मिसेस इंडिया इंटरनेशनल एंड मिसेस फोटोजेनिक क्वीन ऑफ साउथ मुंबई। तो मैंने सोचा हम खुद का एक ब्यूटी पेजेंट करते हैं और जैसे कि हाउसवाइफ है, कॉलेज गर्ल है, टीनेजर गर्ल्स है, प्लस साइज मॉडल्स है, तो उनके लिए हम एक प्लेटफॉर्म खड़ा करते हैं। तो वो सोच के हमने जो ब्यूटी पेजेंट के लिए कैटेगरी सिलेक्ट की उसमें मिसेस एंड कर्वेशियस मॉडल्स का भी एक अलग से कैटेगरी रखा, जिनमें प्लस साइज मॉडल को भी एक अपॉर्चुनिटी मिले, क्योंकि ऐसा होता है कि प्लस साइज मॉडल ब्यूटीफुल दिखती है बट उनको लगता है कि हमारी, मतलब हम प्लस साइज में है तो हम स्टेज पे चलेंगे तो हम कैसे दिखेंगे, बट वो ब्यूटी पेजेंट में मेन थिंग इज दैट कि वो लोग लुक एंड ब्यूटी या ड्रेसिंग सेंस को कम मार्क्स देते हैं बट ज्यादा कॉन्फिडेंस और टैलेंट को ज्यादा ध्यान में लेते हैं, तो वो देख के उनका रिजल्ट अनाउंस होता है। तो सब लोगों को ऐसा नहीं, मतलब जो भी लेडीज है उनको ऐसा नहीं सोचना चाहिए कि हम ये नहीं कर सकते हैं, क्योंकि इन दिस वर्ल्ड एवरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड, बिकॉज इवन इम्पॉसिबल सेज आई एम पॉसिबल, सो कीप स्माइलिंग ऑलवेज। मतलब जब आप बात कर रहे हो ना, तब जो कॉन्फिडेंस एक आपके अंदर है वो दिखाई दे रहा है मैम। और सच में मतलब एक एक्ट्रेस की जर्नी, मतलब बहुत से लोग होते हैं जो एक ही काम करना पसंद करते हैं, मतलब मैं अगर एक्टर हूँ, मैं अगर एक्ट्रेस हूँ तो मैं सिर्फ वही करूंगी, शूट करूंगी। लेकिन जैसे कि अभी आप हो या फिर विद्या मैम है, आपने अलग, मतलब बहुत सारे एक्सपीरियंस एक्सपेरिमेंट अपने लाइफ में किए हैं, जैसे कि मैम एक खुद एक्ट्रेस है लेकिन मैम फिर एक ब्यूटी पेजेंट, मैम ने ब्यूटी पेजेंट किया, आपने इंडिया को रिप्रेजेंट किया, और इसके साथ साथ जैसे भी आपने भी एक एक्ट्रेस होने के बावजूद भी आप डायरेक्टर हो, अभी फिर से एक बार एक अभी ऑर्गेनाइजर बन चुके हो, और ऐसे सब ये जो जर्नी है, ये जर्नी में मतलब आप मल्टीटास्कर हो अभी, सो जब एक फेज आता है ना कि तभी हमें डिसाइड करना पड़ता है, या तो एक्टर, मतलब या तो मुझे शूट करना है या तो मुझे दूसरों को डायरेक्ट करना है, तो फिर अगर ऐसा समय आपको आता है तो आप क्या चूज करना पसंद करोगे, मतलब आपको ज्यादा पसंद कौन सी चीज आएगी, ये दूसरों की तरफ से काम करके लेना, मतलब एज अ डायरेक्टर काम आपको ज्यादा पसंद आएगा या फिर एज अ एक्ट्रेस या फिर एज अ मॉडल? मॉडल तो ऑलरेडी मैं बन चुकी हूँ और उसके बाद मेरा एक ड्रीम था कि मुझे एक्टर भी बनना है, तो एक्टर के लिए मैंने मेरी कोशिश चालू रखी और मैंने एक्टिंग में ऐसा एक्टर काम भी किया है, एक शॉर्ट फिल्म भी हमारी अनरिलीज्ड है बट वो रिलीज होगी, फिर एक एल्बम सॉन्ग भी मेरा नवरात्र का गरबा सॉन्ग था उसमें भी मैं काम कर चुकी हूँ, और उसके बाद एक वेब सीरीज भी है जो हमारी आने वाली है। तो एज अ एक्टर तो मैं काम कर चुकी हूँ, तो मेरा एक ड्रीम है कि मैं एज अ डायरेक्टर भी काम करूँ, तो अगर अभी फिलहाल मेरे साथ सामने कोई ऐसा प्रोजेक्ट आएगा कि इसमें आपको एक्टर का करना है या डायरेक्टर का, तो मैं डायरेक्टर का ऑब्वियसली सिलेक्ट करूंगी, क्योंकि जो काम ऑलरेडी मैंने नहीं किया है उसमें मैं ज्यादा इंटरेस्ट लूंगी। एग्जैक्टली, नहीं लेकिन मुझे लगता है आपके ये अमेजिंग मीडिया का अभी ये शो होने के बाद आप एक सर के माइंड में है ही पहले से ही मूवी वगैरह का, तो आप अभी भी साथ में हो तो वो भी मूवी वगैरह में भी आपको वो भी चांस मिल जाए, आप एज अ डायरेक्टर भी काम कर लो। सच बात है, लेकिन एक जर्नी होती है ना कि ये टोटल डिफरेंट फील्ड है, मतलब जब हम रैंप पर चलते रहते हैं वहां पर रिटेक्स नहीं होते, हम जब शूट करते हैं तब हम रिटेक ले सकते हैं, वहां पर शॉट्स डबल ट्रिपल, मतलब सेकंड थर्ड ऐसे सो मेनी शॉट्स ले सकते हैं, लेकिन आप जब मॉडल होते हो तब आप जब शो स्टेज पर रैंप पर चलते हो तब आपको एक ही टेक में सब कुछ करना होता है, एक ही टेक में प्रेजेंट होना होता है, तो डिफिकल्ट कौन सा रहता है एज अ मॉडल, लिटिल बिट काम डिफिकल्ट है या फिर एज अ एक्ट्रेस? एज अ एक्ट्रेस
ओके फिर से एक बार मैं ओमकार सर के साथ बात करूंगी. ओमकार सर आम्ही विद्या मॅम आणि नेहा मॅम या दोघींशी फार गप्पा मारलेल्या आहेत आणि त्या दोघींनीही ह्या इव्हेंट बद्दल किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला कसं वाटतंय, कारण आज नेहा मॅम सारख्या ज्यांना इतका दांडगा अनुभव आहे अभिनय क्षेत्रातला, या सर्व मॉडेलिंग क्षेत्रातला, त्या तुमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नेहा मॅम सारखी एक चांगली मैत्रीण आणि ती तुमच्या आज कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर आणि आज ऑर्गनायझर म्हणून तुमच्या सोबत उभी आहे. काय वाटतं, एक ऑर्गनायझर म्हणून एक काहीतरी आपण जेव्हा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अशी माणसं आपल्या सोबत जोडली जातात. माझ्या लाईफमध्ये, माझ्या म्हणजे या करिअरमध्ये ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीच्या या दोघींचा मला भरपूर सपोर्ट असतो. म्हणजे विद्या मॅम, त्यांचे आशीर्वाद तर आमच्या जोडीलाच आहेत, नेहमी असणारच आहेत, आणि त्यांचा सपोर्ट खूप म्हणजे खूप आहे आम्हाला. आणि वारंवार ते सांगतात का, नाही तुम्ही पुढेच गेलं पाहिजे, पुढे जाण्यासाठी नाही, चुका होतात पण त्या चुकांमधून पुढे जाण्याची संधी असते, तर ही संधी आत्ताच आहे, आत्ताच तुम्ही पुढे गेले पाहिजे. आणि त्यासाठी त्या वारंवार आम्हाला सपोर्ट, नाही तुम्ही करतात ते चांगलंच करतात, वाईट कधी करत नाही, हा त्यांना आमच्यावरती विश्वास आहे. आणि नेहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती वारंवार मला तेच सांगत असते का आपण कुठे पुढे गेलं पाहिजे, कुठे आपण काय केलं पाहिजे, म्हणजे काय, म्हणजे पुढे जाण्यासाठी तिच्याजवळ चांगल्या चांगल्या आयडिया असतात, आपण हे केलं तर करूयात. आणि तिच्यामध्ये स्वतःमध्ये एक टॅलेंट आहे, तर तो टॅलेंट ह्याच मार्फत बाहेर निघतो आणि तो टॅलेंट भरपूर मोठा आहे आणि तिला बारकाईने एक एक गोष्टी सर्व लक्षात असतात, बरोबर, ती कधी विसरत नाही ही गोष्ट. तर आज मला असं वाटतंय आपल्या अमेझिंग मिस मिसेस आणि कर्वेशियस मॉडेल ऑफ इंडिया हा जो ब्युटी पेजंट हा जो मोठा फॅशन शो होणार आहे मुंबईमध्ये, तर तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही ज्या विचाराने पुढे चाललेला आहात तो विचार खरं तर फार कमी लोक आपल्या आजच्या समाजामध्ये करतात, आणि तुम्ही एकंदरीत जे पाऊल उचललेलं आहे ते खूप खूप चांगलं आहे. आमच्या आचार्य नाटीएफएमच्या शुभेच्छा कायमच तुमच्या सोबत असणार आहेत. विद्या मॅम, तुम्ही या टीमला काय शुभेच्छा द्याल जाता जाता, आणि आपले जे श्रोते आहेत त्यांनाही काय सांगाल की अशा प्रकारचे फॅशन शो होत आहेत, ब्युटी पेजंट होत आहेत, तर त्यांनी त्यांचा जो या सगळ्या इंडस्ट्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीने बदलायला हवा, आणि कशा पद्धतीने या ब्युटी पेजंटमध्ये येऊन स्वतःचं ग्रुमिंग करून कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायला हवा. मी एकच गोष्ट सांगू इच्छिते श्रोत्यांना की आता ते सगळे जुने विचार सगळे काढून टाका. मुलींना, आपल्या मिसेसला किंवा आईला किंवा आजी जरी असली म्हणजे तरी त्यांना तुम्ही संधी द्या. घरातून त्यांना ब्युटी पेजंटसाठी जाऊ नका किंवा असं काही अडवू नका. त्यांच्यामध्ये खूपच टॅलेंट असतं, त्या लपून असतात घरात, दबून असतात, त्यांना बाहेर काढा. आणि एकच मी अमेझिंग मीडिया बद्दल म्हणजे ओंकार आणि नेहाला हेच सांगते की तुम्ही खूप 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 पुढे जा आणि आपल्या याचं नाव काढा. नाही नक्कीच, अमेझिंग मीडिया सोबत अमेझिंग टीम आहे, अमेझिंग ज्युरी आहे, तर नक्कीच अमेझिंग मीडियाचा जो हा अवॉर्ड फंक्शन आहे तोही अमेझिंगच होणार आहे, त्यात काही वादच नाही. आणि खरंच हा अमेझिंग मिस मिसेस अँड कर्वेशियस मॉडेल ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर अमेझिंग इंडियन स्टार्स अवॉर्ड्स हा 3, 4 आणि 5 मेला हा कार्यक्रम होतोय. तर आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, आणि हा जो सोहळा आहे यानंतर तुमचे असे अनेक सोहळे होत राहो, अनेक महिलांना अनेक मुलींना तुमच्या शोच्या माध्यमातून एक प्रोत्साहन पुढे जाण्यासाठी मिळो, आणि तुमचीही अशीच भरभराट हो, अशीच अशाच शुभेच्छा मी आमच्या टीमकडून देते. आणि धन्यवाद असू इतक्या लांबून आज आमच्या स्टुडिओमध्ये आलाय, आमच्याशी छान मनोवर्यात मारल्यात आणि आपल्या सर्व इव्हेंट बद्दल त्याचबरोबर अमेझिंग मीडिया बद्दल खूप माहिती दिली, त्यामुळे खूप खूप मी तुमची आभारी आहे. थँक्यू कोमलजी.